येवला कृषि उपज मंडी समिति ने प्याज की कीमतों में गिरावट के कारण स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी और प्याज उत्पादक किसानों ने प्याज की नीलामी रोककर अपना विरोध प्रदर्शित किया है। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही कांदा लिलाव बंद केलेला आहे। कांदा लिलाव बंद करून आमच्या भावना ज्या आहे आम्ही आज शासनापर्यंत पोहोचू इच्छितो, कारण कांद्याला 2 रुपये 3 रुपये भाव मिळत आहे। कांद्याला 35 ते 40 हजार रुपये क्विंटल खर्च येत असून 35 ते 40 हजार रुपये एकरी खर्च येत असून देखील आज आम्हाला बेभाव मिळत आहे आणि म्हणून तमाम शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही आज या ठिकाणी लिलाव बांधव केलेला आहे आणि या मार्केटसमोर 2 तासासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आज देखील तांदळवडच्या एका शेतकऱ्याचे कांदे 360 रुपये गेलेले आहे। किती दयनीय अवस्था आहे, किती गेंड्याचा कातडीचं सरकार आहे। एकीकडे देश सुजलाम सुफलाम करण्याच्या गोष्टी करता तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याच्या गोष्टी करता आणि म्हणून हा आमचा आक्रोश, आमचं हा म्हणणं, शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही आज शासना पोहोचू इच्छितो आणि म्हणून आमची प्रामुख्याने मागणी ही आहे, कांद्याचा निर्यात शुल्क हे 0 करा। आमचं म्हणणं आहे की 1 जानेवारी 2023 पासून विकलेल्या कांद्याला 1000 रुपये क्विंटलने अनुदान द्या। आमचं म्हणणं हे आहे की नापेडा अंतर्गत कांद्याची खरेदी चालू करा आणि कांद्याला हमी भाव द्या। मी कांद्याच्या मुक्कामी आलो होतो कांदे घेऊन, तर आज माझे कांदे 500 रुपये गेले बघू शकता तुम्ही। आणि काल शुक्रवारी माझे कांदे 300 रुपयेसुद्धा गेले, कारण की आता आपण सध्या आता खाद घ्यायला गेलो तर 1800 रुपये देऊ, 1700 रुपये देऊ, याच्यात आमचा खर्चसुद्धा निघाला। आणि लागवडीचा खर्च एकरी 12 हजार रुपये, काढणीचा 10 हजार रुपये, म्हणजे पहिलाच खर्च हा 22 हजार रुपये येतो। आणि मटरेल बिटरेल धरून समजा खादीचं बोने धरून एकरी 40 हजार रुपये खर्च येतो, याच्यात आमचा खर्चसुद्धा निघा ना, गाडी भाडं हे सुद्धा निघत नाही आता शेतकऱ्याचं।